विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात उमेदवारांची अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे। मात्र महायुती आणि महाविकास आघाडीचे जागा वाटप अद्याप जाहीर झालेले नाही, परंतु महायुतीकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे। महायुतीचे उमेदवार जाहीर झाल्याने घटक पक्षातील तिन्ही पक्षात काही प्रमाणावर नाराजी समोर आली आहे, त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांनी बंडखोरीची हत्यार उपासण्यास सुरुवात केली आहे। नाशिक पश्चिम मतदारसंघातून भाजपकडून विद्यमान आमदार सीमा हिरे यांना पुन्हा उमेदवारी मिळाल्यामुळे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या दिनकर पाटील यांचा चांगलाच हिरमोड झाला होता। त्यानंतर काल त्यांनी मेळावा घेत भाजपाने 11 वर्षात सातत्याने आश्वासनावरच बोलवण केलेली असून प्रत्येक वेळी पक्षाने डावलले आहे, त्यामुळे आता मुख्यमंत्री करतो अथवा पंतप्रधान करतो असा जरी शब्द दिला तरी माघार घेणार नाही असे म्हणत यंदाची विधानसभा लढणार आणि जिंकणारच असा निर्धार व्यक्त केला होता। यानंतर दिनकर पाटील यांनी मुंबई येथे राजगड निवासस्थानी राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेत पक्ष प्रवेश केला आहे। त्यासाठी ते कार्यकर्त्यांसह मुंबईला रवाना झाले होते। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये माननीय राजसाहेब ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांच्या हस्ते तसेच डॉक्टर प्रदीपजी पवार, अतुलजी चांडक, सलीम मामा शेख, सुदाम कोंबडे, अंकुश पवार आणि सचिन सिन्हा, संदीप धोंडे या सर्व नाशिक जिल्ह्यातील, योगेश शौरे या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मी प्रवेश केलेला आहे। राजसाहेबांनी आमचं स्वागत केलं आणि आजपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं काम आम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जनसेवा, जनतेला न्याय देण्याचं काम करणार आहोत। मला खरंच आनंद झाला की राजसाहेबांचं काम या महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगलं, लोकांना न्याय देण्यासारखं आज ते काम करतात आणि त्यांच्या वक्तृत्वावर, कार्यशैलीवर माझा पूर्णपणे विश्वास आहे। तसंच नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढवणार आहे, त्यासाठी सुद्धा साहेबांनी या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मी 100% साहेबांच्या या पदाधिकाऱ्यांच्या जनतेच्या आशीर्वादाने नक्की निवडून येणार यात शंका नाही आणि त्या माध्यमातून जनतेची सेवा करणार। दिनकरांना आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं। दिनकरांना आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय हो। माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या शुभ हस्ते आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। आज खऱ्या अर्थाने दिनकर अण्णा पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो। दिनकर अण्णा पाटील हे आल्याने खऱ्या अर्थाने ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये दिनकर अण्णा पाटलांचं खूप चांगला संपर्क आहे, चांगला संपर्क आहे आणि अण्णा सिडको सातपूर म्हणजेच पश्चिम मतदारसंघामध्ये सुद्धा इच्छुक आहे। खऱ्या अर्थाने आज माननीय राजसाहेबांनी त्यांना तसे आशीर्वाद दिले आहे की तुम्ही पश्चिम मतदारसंघामधून तुम्ही नक्कीच आमदार व्हाल अशा अनुषंगाने आम्ही सर्व पदाधिकारी आणि सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिनकर अण्णा पाटील यांना आम्ही सहकार्य करून या विधान भवनामध्ये आम्ही नक्कीच पाठवू आणि माननीय राजसाहेबांचा विश्वास आम्ही सार्थ करू। आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक माननीय दिनकर अण्णा पाटील यांच्यासोबत आहोत। आज आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं, नाशिक शहराच्या वतीनं, नाशिक जिल्ह्याच्या वतीनं आम्ही दिनकर अण्णा पाटील यांचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। दरम्यान दिनकर पाटील यांना मनसेकडून नाशिक पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक।